सध्या मरीन ड्राइवर एक वेगळा सराव सुरू आहे. आपणही सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया नेमकी काय लगबग आहे. मुंबईतल्या मरीन ड्राइववरती हा सराव सुरू आहे, तो मॅरेथॉन मध्ये धावण्याचा. आणि सराव करणारे हे सगळे लोकही विशेष आहेत. यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. तर यातल्या काही जणांनी आपला अवयव देऊन कोणाला तरी जीवनदान दिलाय. अवयव दान केल्यानंतर किंवा अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सामान्य पद्धतीनं आयुष्य जगता येतं हेच दाखवून देण्यासाठी हे सगळे 21 जानेवारीला होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठीच मरीन ड्राइववर रोज सराव सुरू आहे. मला असं वाटतं की दुसऱ्यांनाही जे म्हणजे आयुष्य मिळतं आहे दिल्याने, आणि दिल्याने मला काही प्रॉब्लेम झालेला नाही, असं कोणालाही होणार नाही, कोणीही घाबरू नये. खूप चांगलं कार्य आहे. मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही, काही कळलंही नाही ऑपरेशन कसं झालं, आणि मी 15 दिवसात ओके झाले. मी आता एकदम हेल्दी आहे, म्हणून सगळ्यांना आव्हान करू इच्छिते की करायला हवंय. ज्यावेळी मी ब्रँडेड पेशंटचं यकृत प्रत्यारोपण केलं त्यावेळी मला तसा काही त्रास झाला नाही. सुरुवातीला ऑपरेशन शस्त्रक्रिया झाली असते त्यामुळे थोडे 10-15 दिवस त्रास होते तेवढाच, पण हळूहळू माझी रिकव्हरी फास्ट झाली आणि आता मी एक ते म्हणतात ना हेल्दी आयुष्य जगत आहे. सर नॉर्मल ऑपरेशन समज के आप चलेंगे तो बेस्ट है. और दूसरा जिसका जिसको डोनेशन करना है लिवर डोनेशन कर सकते हैं. पूरा लिवर नहीं निकालता इसमें, जो लिवर का एक छोटा सा हिस्सा निकालते और उसको प्रत्यारोपण करते हैं, तो उसमें कोई डरने की बात नहीं है, एकदम नॉर्मल हो गया. इसीलिए जिसको भी जो डोनेशन करना है वो करो, अवयवदान करो. अवयव प्रत्यारोपणाच्या प्रत्यक्षेत असणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. अवयव न मिळाल्यानं अनेकांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे अवयवदानासाठी लोकांनी पुढे यावं यासाठी मुंबई सेंट्रल इथल्या वोखाट हॉस्पिटलमार्फत विशेष उपक्रम राबवला जातोय. ज्यांच्यावर अवयव प्रत्यारोपण झालंय आणि ज्यांनी अवयवदान केलंय अशा लोकांचा एक गट मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. असे 35 नागरिक आणि डॉक्टरांचा या गटात समावेश आहे. अदर देन द ऑर्गन डोनेशन सेव ड्राइव के अलावा हम दो और मोटो हैं हमारे, या दो और मैसेज देना चाहते हैं. वो है पहला कि ट्रांसप्लांट और लिवर ट्रांसप्लांट एड्स लाइफ टू ईयर्स, जिंदगी में जीवन जोड़ देता है. और दूसरा कि प्राउड टू बी अ ऑर्गन डोनर, हेल्दी एंड एक्टिव. यानी अवयव दान करने के बाद मैं एकदम हेल्दी एंड एक्टिव हूँ, और इसी मैसेज के साथ मैक्सिमम लाइफ हम सेव कर सकें हम लोग इस मॅरेथॉन में पार्टिसिपेट कर रहे हैं. शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सगळं काही संपतं. पण अवयव दान केलं तर त्यामुळे कुणाला तरी जीवन मिळू शकतं. तुमचा मृत्यू हा सुद्धा कुणासाठी तरी आशेचा किरण ठरावा, इतकं सुंदर तत्वज्ञान आणि उपयोग या अवयवदानाचा आहे. म्हणूनच तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे टाका आणि अवयवदानाचा नक्की विचार करा. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.